राज्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत अशी बातमी 2 वर्षांपूर्वी जेव्हा माध्यमातून झळकली तेव्हा अनेकांच्याच नव्हे तर असंख्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. उदय सामंत सिंधुदुर्गचे पालकमंत्री. सिंधुदुर्गशी उदय सामंत यांचा काय संबंध असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात होता. उदय सामंत हे मूळ वेंगुर्ल्याचे. वेंगुर्ल्यात त्यांचं घर आहे. रत्नागिरी ही त्यांची कार्यभूमी राहिली असली तरी ते वेंगुर्ल्याचे सुपुत्र आहेत अशी ओळख दिली गेली. पण सुरुवातीला ही ओळख काही सिंधुदुर्गाला पटत नव्हती. सिंधुदुर्गात नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांचं भलं मोठं आव्हान वर्षानुवर्ष आहे. तिथे मूळ रत्नागिरी कार्यक्षेत्र असलेला हा पार्ट टाइम पालकमंत्री त्याचा येथील राणे राजकारणात टिकाव कसा लागणार असा प्रश्न येथील स्थानिक राजकारणात विचारला जात होता. पण सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची सूत्र उदय सामंत यांनी हातात घेतली त्याच दिवसापासून पायाला चक्र लावल्यासारखे इतकं एकरूप होऊन त्यांनी काम केलंय की नारायण राणे यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांचा जितका संपर्क सिंधुदुर्गात होता तितकाच तोडीसतोड संपर्क उदय सामंत यांनी राखलाय. उदय सामंत हे रत्नागिरीचे ही ओळख त्यांनी पुसून काढली आणि आपलं उदय ही ओळख त्यांनी सिंधुदुर्गातही निर्माण केली आणि हीच वस्तुस्थिती आहे. सिंधुदुर्गात पालकमंत्री म्हणून लोकप्रियता कमावताना रत्नागिरी जिल्ह्यावरही कमान ठेवणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा उल्लेख करावा लागेल. रत्नागिरी युवा महोत्सव आयोजित करून युवकांसाठी विविध उपक्रम राबवून उदय सामंत रत्नागिरीतील युवाईच्या गळ्यातील ताईत बनले. पु ल देशपांडे सारख्या महोत्सवातून उदय सामंत यांची अभिरुची संपन्न उदयास येणारा नेता अशी प्रतिमा उभी राहिली. उदय सामंत यांचे वडील आर डी सामंत यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळून स्नेहबंध होते हे खरं, पण उदय सामंत यांची क्रिएटिव्हिटी शरद पवार यांनी अचूक घेतली आणि त्यातून त्यांची दमदार राजकीय वाटचाल सुरू झाली हे अधिक खरंय. 2009 राष्ट्रवादीतून रत्नागिरी लढताना भाजपाच्या बाळ माने यांचा पराभव करून उदय सामंत निवडून आले तेव्हा ते कोकणातील सर्वात तरुण आमदार होते. तिथे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अनेकांना मागे टाकत त्यांनी राजकारण पादाक्रांत करायला सुरुवात केली. 2014 उदय सामंत हे दुसऱ्यांदा आमदार झाले पण ते शिवसेनेच्या माध्यमातून. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव सुनील तटकरे यांच्याशी मतभेद झाल्याने उदय सामंत शिवसेनेत दाखल झाले. काम करणारा काम उभारणारा नेता कुठल्या पक्षास नको असतो. उदय सामंत यांना शिवसेनेनं 2014 रत्नागिरीची उमेदवारी दिली आणि उदय सामंत शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादीत असताना देखील शरद पवार यांची उदय सामंत यांच्यावर एवढी मर्जी होती की शरद रावांनी एका रात्रीत भास्करराव जाधव यांची 8 की 9 खाती काढून सामंतांकडे सोपवली होती. 2014 शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करताना आदल्या दिवशी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म उदय सामंतांकडे होता आणि प्रत्यक्षात उमेदवारी मात्र त्यांनी शिवसेनेतून भरली आणि ते निवडून आले. राजकारणात अशी एवढी डिमांड असलेल्या नेत्यांची संख्या सध्या खूप कमी आहे. उदय सामंत यांची लोकप्रियता कशात आहे. सामंत हे शिवसेनेत असले तरी आधी ते शरद रावांच्या राष्ट्रवादीत होते. शरद पवारांचे राजकारणातील अनेक गुण उदय सामंत यांनी उचलले आणि त्यातूनच त्यांच्या लोकप्रियतेचा प्रवास सुरू झाला. कार्यकर्त्यांचं नाव लक्षात ठेवणे, त्यांच्या संदर्भासहित त्याचं नाव लक्षात ठेवणे, त्याला नावानं हाक मारणे, अगदी एक दोनदा जरी कार्यकर्त्यांची भेट झाली असली तरी उदय सामंत यांच्या मनात तो कायमसाठी कोरला जातो. अगदी सामान्य माणसालाही याच पद्धतीनं आपलंसं करणं यामुळेच उदय सामंत हे प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले. अहो, सिंधुदुर्गचं राजकारण म्हणजे काय खाऊ आहे. नुसता सिंधुदुर्गच नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्गचं राजकारण म्हणजे मोठंच अवघड काम. कारण एकच, राणे फॅक्टर. पण उदय सामंत यांचे राजकारण इथे यशस्वी ठरतं. कोणतीही टोकाची भूमिका नाही. सर्वांना सामावून घेणं, विरोधकांच्या टीकेला टोकदार उत्तर द्यायचं पण दिवचायचं नाही, यामुळे इथे अधिक अडचण विरोधी पक्षाची होते. विरोधकांनी एखादी भूमिका जिल्ह्यामध्ये जाहीर केली की त्याची दुसरी बाजू संयमानं मांडण्यासाठी उदय सामंत दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातच. त्यामुळे उदय सामंत यांच्या राजकारणानं इथल्या विरोधकांची अडचण वेळोवेळी होते हे वेळोवेळी दिसलंय. जे विरोधी पक्षाबाबत तेच पक्षांतर्गत विरोधकांबाबतही कमालीचा संयम. 2 दिवसांपूर्वीची घटना आठवा. रामदास कदम ज्यांनी उदय सामंत यांच्यावर कडवी टीका केली, या कडव्या टीकेला उदय सामंत यांचं उत्तर काय. तर रामदास कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे कान धरण्याचा त्यांना अधिकार आहे, असे होते उदय सामंत यांचे उत्तर.
त्यावर रामदास कदम यांना मिळालेला मोठेपणा पदरात पाडून घेऊन गप्प बसणे याखेरीज गत्यंतर उरले नाही. सर्वांना सांभाळून घेणे आणि ज्याने योगदान दिलेलं आहे संघटनेत त्यांच्याविषयी योग्य तो आदर राखणे हा सामंतांचा एक विशेष गुण म्हणावा लागेल. सिंधुदुर्गच्या राजकारणात जंग जंग पछाडून योगदान देऊनही केवळ नियतीच्या अन्यायामुळे संदेश पारकर यांसारख्या नेत्याचं योग्यते चित झालं नाही, पण संदेश पारकर यांचा योग्य सन्मान उदय सामंत यांच्याकडून आवर्जून ठेवला जातो, किंबहुना तसा प्रयत्न उदय सामंत यांच्याकडून केला जातो हे दृष्टीआड करून चालणार नाही. रत्नागिरीच्या युवक महोत्सवातून उदय सामंत यांचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादी युवकचे राज्याचे अध्यक्ष, म्हाडाच्या अध्यक्षपदापासून ते उच्च शिक्षण मंत्री पदापर्यंतची असंख्य जबाबदाऱ्या उदय सामंत यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यात किंवा पार पाडत आहेत. उदय सामंत यांची कारकीर्द सांगते की यापुढेही त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे. या तरुण नेत्यास त्याच्या वाढदिनी भरभरून शुभेच्छा.